500 आणि 1000 रुपयांच्या नोटा पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या संदर्भात या नोटांचे करायचे तरी काय असा प्रश्न त्यांच्या समोर असताना पुढील निर्णय हा न्यायालयाकडे असल्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी ईबीएम न्यूजला सांगितले. 500 आणि 1000 नोटा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. यात घरफोडी आणि लुटमारचे जे पैसे असतात ते पोलीस ठाण्यात जमा होतात आणि ह्या पैशांवर सध्या 30 डिसेंबर पर्यंत बंदी आणण्यात येणार आहे. यानंतर सर आपण या पैशांचं कसं करणार आहात, यापुढे काय नियोजन करणार आहे 500 आणि 1000 बदलल्याबद्दल? आपला मुद्दा बरोबर आहे. या ठिकाणी 500 आणि 1000 नोटा 31 डिसेंबर नंतर बंद होणार आहेत. तर हा जो मुद्देमाल जप्त मुद्देमाल असतो आणि हा न्यायालयाच्या ताब्यात असतो. तर आम्ही सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे, त्यांनी कोर्टाकडे अप्लिकेशन द्यायचं आहे आणि कोर्ट ज्या पण निर्देशन देईल त्या पद्धतीने एकतर तो मुद्देमाल ट्रेझरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी कोर्टात जमा करावा लागेल किंवा जर ते कोर्ट आधी दिलं तर मग त्याच्या नोटा देखील बदलून घ्यावं लागतील. पण ते सर्व न्यायालयाच्या निर्देशानुसारच कारवाई होईल. हे सगळं न्यायालयाच्या हातात असल्याचं सर सांगत आहेत. तर या नोटांचा नक्कीच योग्य प्रकारे विल्हेवाट लागेल अशी आम्ही आशा करतो. ईबीएम न्यूज जळगाव.